श्री स्वामी समर्थ शिवपुराणानुसार यश पायशी लोळण घेईल गुप्तपणे करा हे 15 उपाय व तोडगे. 1. रोज सकाळी झोपून उठल्यानंतर आपला डावा पाय जमिनीवर ठेवावा. असे केल्याने त्या दिवशी आपल्या कोणत्याच कामामध्ये अडथळे येणार नाहीत. 2. सकाळी उठल्यावर आपल्या हाताचे दर्शन घ्यायचे, यामुळे आपला दिवस चांगला जातो. हातामध्ये गोविंद सरस्वती आणि लक्ष्मीचा वास आहे. 3. प्रत्येक सोमवारी महादेवासमोर पीठाने बनवलेला पंचमुखी दीपक लावावा, जेणेकरून आपले प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पडेल. 4. रोज सकाळी उठल्यानंतर पूजा आरती करताना आरतीच्या दिव्यामध्ये 3 लवंगा टाकाव्यात. असे केल्याने सर्व अडचणींचा नाश होतो व आपल्या कामांमध्ये विजय प्राप्त होतो. 5. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना तुळशीची 3 पाने खाऊन निघावे. असे केल्याने आपल्या कामांमध्ये कोणताही अडथळा येणार नाही. 6. प्रत्येक शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा करून पिंपळाच्या झाडाजवळ लावावा आणि पिंपळाच्या झाडाला 7 फेऱ्या घालाव्यात. या उपायाने देखील आपले कामे पूर्ण होतात. 7. कोणत्याही महत्त्वाच्या किंवा शुभ कामासाठी बाहेर पडताना जर आपल्याला असे वाटत असेल की कामामध्ये कोणते अडचण येऊ नये, तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून प्रथम डावा पाय टाकून बाहेर पडावे. 8. एक नारळ घेऊन त्यावर कुंकवाचा टिवळा लावावा आणि आपल्या कामाच्या ठिकाणी बरोबर घेऊन जावे. आणि जेव्हा आपले काम यशस्वी होईल तेव्हा तो नारळ गणपतीच्या मंदिरात अर्पण करावा. 9. प्रत्येक सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकरांना दूध आणि अभिषेक करावा आणि शंकराच्या पिंडीजवळ पंचमुखी दिवा लावावा. शंकराला बेलाचे पान अर्पण करावे आणि जल अर्पण करावे. 10. सकाळी उठल्यावर आंघोळ करून तांब्याने तुळशीला जल अर्पण करावे आणि तुळशीला 7 वेळा प्रदक्षिणा घालावी. 11. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे पैसे ठेवावेत. मोकळ्या खिशाने कधी बाहेर पडू नये. पैसा हा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे. 12. दर शनिवारी आपल्या हाताने 1 पीठाचा पंचमुखी दिवा बनवून हनुमान मंदिरात घेऊन जावे आणि त्याच्यामध्ये मोहरीचे तेल टाकून मारुतीच्या चरणी प्रज्वलित करावा. असे केल्याने आपल्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील. 13. रोज भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे, यामुळे आपले मन प्रसन्न राहते, वाईट बुद्धी निर्माण होत नाही. 14. रोज भगवद्गीतेचे पारायण नक्की करा, बुद्धीला नवी चालना मिळेल. 15. वरील कोणताही उपाय श्रद्धा ठेवून केल्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामांमध्ये निश्चित यश मिळेल. श्री स्वामी समर्थ.